लॉकडाउन की पार्श्वभूमि पर जहां सामान्य नागरिक मध्यम वर्गियों ने इसकी मार झेली थी, उसमें बीते 23 मार्च से लेकर अब तक बडनेरा शहर के रेलवे स्टेशन पर कुली का काम करने वाले मजदूर भी उसी में समाविष्ट है। 23 मार्च से लेकर अब तक बडनेरा रेलवे स्टेशन पर कुल 13 कुली यात्रियों का सामान रेलवे स्टेशन परिसर से लेकर बाहर तक लाने ले जाने हेतु काम करते थे, लेकिन जब से कोरोना वायरस का प्रकोप बढ़ा है, इन सभी 13 कुलियों की किसी ने खबर नहीं ली। बुरे समय की मार झेलते हुए इन्होंने आमदार खासदार सहित मध्य रेल के DRM सहित स्टेशन मास्टर को भी इस संबंध में मदद का आह्वान किया था, किंतु इनकी किसी ने मदद नहीं की। बुरे वक्त में आखिर अपना अस्तित्व को कायम रखने हेतु आज भी बडनेरा रेलवे स्टेशन पर ये कुली नजर आ रहे हैं, किंतु जिस प्रकार से बीते समय में सैकड़ों गाड़ियां बडनेरा रेलवे स्टेशन से होके गुजरती थी, तो बडनेरा रेलवे स्टेशन पर रौनक थी और इसी रौनक के चलते इन सभी कुलियों का घर चलता था, लेकिन गाड़ियां बंद होने के चलते इन पर अब भी भूखमरी की ही नौबत आ पड़ी है। और इसी में आइए जानते हैं बडनेरा रेलवे स्टेशन के एक कुली से कि उनका इस बिगड़ी परिस्थिति में कैसे गुजर बसर हो रहा है। सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, उठाते हैं बोझ उठाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं। लोग आते हैं लोग जाते हैं, हम यहीं पे खड़े रह जाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं। माझं नाव सय्यद इद्रीस आहे, मी बडनेरा रेल्वे स्टेशनमध्ये कुलीचं काम कार्यरत आहे। 22 मार्च ते 25 मार्चपर्यंत जे लॉकडाऊनची चालू झाला तेव्हापासून आम्ही लोक बेरोजगार झालो, कारण की जेवढे रेल्वे स्टेशनवर जेवढे गाड्या येतात ट्रेन येतात त्यांच्यावर आमचं रोजगार आहे, त्या रोजगारामुळे आज ते रेल्वेच बंद असल्यामुळे आमचं आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे, कारण की आमची परिस्थिती आमच्या मागं जो परिवार आहे आम्ही आमच्या घरी कमवणारा आहे याच्यामागं आमची फॅमिली आहे, त्याच्यामुळे आम्ही जेवढे कुली लोक आहे तर बडनेरा रेल्वे स्टेशनमध्ये 13 कुली आहे, सर्व आम्ही बेरोजगार झालो आहे। फक्त त्या 31 मार्चला आम्हाला थोडंसं राशन देण्यात आलं होतं ते रेल्वेच्या साहेबातर्फे, त्याच्यानंतर आम्हाला कोणी मदत केली नाही, आणि आम्ही आमदार खासदाराकडे गेलो 3 तास बसलो, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, भेटलंसुद्धा नाही, अशा परिस्थितीमध्ये आमची कंडिशन खूप खराब झाली आहे, आणि आम्ही 13 लोक इथं काम करत असल्यामुळे आम्हाला रेल्वेची कोणती मदत आली नाही आहे, आमच्याकडे DRM साहेबांनी DCM साहेबांनी काही कोणी आम्हाला मदत केली नाही आहे, जेणेकरून ते आम्ही एक रेल्वेचं अंग असल्यामुळे आम्हाला काही ना काही मदत मिळाली पाहिजे होती, कारण की आम्ही एवढ्या वर्षांनी इथं कार्यरत आहे, इथेशिवाय आम्हाला कसं काय पोट भरता येणार आहे, दुसऱ्या ठिकाणी आम्हाला काम नाही काय नाही, आज हा आमचा रेल्वे स्टेशन पण असल्यामुळे आम्ही सर्व परेशान झालो आहे, आज इथं 13 जण कामावर असल्यामुळे सर्वांची परिस्थिती खूप बिकट, कोणी काय देणार आहे कोणी अनाज देणार आहे किती दिवस चालवणार आहे असं, आज जोपर्यंत रेल्वे चालू होणार नाही तोपर्यंत आमचे कामही सुद्धा चालू होणार नाही आहे, तर आता आम्ही काय करायचं, आम्हाला हीच एक विनंती आहे की DRM साहेब DCM साहेब जेवढं काही असं जेवढे अधिकारी आहे त्यांनी काही ना काही आम्हाला मदत करावी हे अशी आमची इच्छा आहे। आणि एक गोष्ट अशी की आमच्याकडे पार्सलचं काम ठेक्यामध्ये गेले असल्यामुळे आम्हाला 3 महिन्यापासून काम चालू होतं पण आम्हाला कोणी इथं घेतलं नाही आहे, आमचे सेक्रेटरी युनियनचे अध्यक्ष दिलीप करसे साहेब यांनी आम्हाला चांगली NRUMचे अध्यक्ष यांनी आम्हाला चांगली मदत केली आहे, आणि यांनी आम्हाला इथं 8-10 दिवस झाले यांनी आम्हाला आमच्याकडे लक्ष पाहून आम्हाला स्वतः ठेकेदाराकडून बोलून आम्हाला इथं कामावर ठेवण्यात आलं, त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन मानतो। गुड न्यूज के लिए बडनेरा से शोएब खान।